लाडकी बहीण योजनेची नोंदणी आता अंगणवाडी केंद्रांमध्ये केली जाणार आहे. आपल्या सेवा केंद्रात नोंदणीचं काम होणार नाही आहे. लाडकी बहीण योजनेच्या नोंदणी संदर्भात शासनानं हा निर्णय काढलाय. अर्जांची संख्या मर्यादित होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. तर लाडकी बहीण योजनेची नोंदणी आता अंगणवाडी केंद्रांमध्ये केली जाणार आहे. आपली सेवा केंद्रामध्ये या नोंदणीचं काम आता केलं जाणार नसल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी बातमी आलेली आहे. आपल्या सेवा केंद्रामध्ये आतापासून लाडकी बहीण योजनेची नोंदणी केली जाणार नसून ती आता अंगणवाडी केंद्रांमध्ये केली जाणार आहे. योजनेसंदर्भातील जे अर्ज आहेत ते आता कमी कमी होत चालले असल्यानं आता हा निर्णय घेण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेची नोंदणी आता अंगणवाडी केंद्रांमध्ये केली जाणार आहे. आपल्या सेवा केंद्रांमध्ये आतापर्यंत लाडकी बहीण योजनेची नोंदणी केली जात होती, मात्र आता हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. शासनानं हा निर्णय घेतलाय. आता या योजनेची नोंदणी जी आहे ती अंगणवाडी केंद्रांमध्ये केली जाईल. आपल्या सेवा केंद्रात नोंदणीचं काम होणार नसल्याची माहिती या शासनाकडून देण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या नोंदणी संदर्भात शासनानं हा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. आपल्या सेवा केंद्रांमध्ये आता नोंदणी न होता ती अंगणवाडी केंद्रांमध्ये केली जाणार आहे आणि या संदर्भातली माहिती स्वतः शासनाकडून देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून राज्यभरातील अनेक लाखो महिलांनी याची नोंदणी केलेली आहे.